नमस्कार, हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ते शिक्षण आणि करिअर विषयक. आणि शिक्षण आणि करिअर हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण या दोन्हीमुळे आपलं जीवन कशा पद्धतीने आपण जगायचं, आपली कुठली स्वप्न पूर्ण करायची या अनुषंगाने आपण ठरत असतो, आपण आपलं जीवन घडवत असतो. आणि त्यासाठीच योग्य मार्गदर्शकांची देखील गरज असते. आणि आज हे मार्गदर्शन हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण नेहमीप्रमाणे घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्राचार्य डॉक्टर जयप्रकाश दरगड सर. नमस्कार. सर्वांना नमस्कार. प्राचार्य डॉक्टर जयप्रकाश दरगड सर हे गेल्या 12 वर्षांपासून लातूरच्या दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राज्य सरकारचे आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत, त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आदर्श प्राचार्य म्हणून त्यांना विद्यापीठाकडून देखील पुरस्कार मिळालेला आहे. शैक्षणिक संशोधनासाठी त्यांनी 10 देशांमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला. अलीकडेच त्यांना राष्ट्रीय पातळीवरील ऊर्जा संवर्धनासाठीचा प्रथम पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात देखील आलाय. नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. दयानंद शिक्षण संस्थेचा राज्यभर नावलौकिक आहे. दयानंद शिक्षण संस्था आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. सर, या संदर्भात काय सांगाल? जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की दयानंद शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त झालेली आहे. आणि दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत विविध महाविद्यालय कार्यरत आहे, आणि त्यापैकीच दयानंद महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय हा एक महाविद्यालय आहे. आमच्या महाविद्यालयास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहे. आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये आणि एकंदरीत दयानंद शिक्षण संस्थेच्या यशामध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा भरपूर असा वाटा राहिलेला आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. दयानंद विज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय पातळीवरील UGC कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्सचा दर्जा, नॅक 3rd सायकल ॲक्रेडिटेशन प्रोसेस जी होत असते त्यामध्ये नॅकचं A+ मूल्यांकन आणि 3.40 एवढे गुण 4 पैकी मिळालेले आहे. आणि विद्यापीठाअंतर्गतच नाही तर महाराष्ट्र पातळीवरती आज दयानंद महाविद्यालयाचा नाव लौकिक प्राप्त झालेला आहे. उच्च शिक्षणामध्येच नाही तर त्या पलीकडे ज्यावेळेस आपण विचार करतो 90च्या दशकामध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या आधारे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला प्रवेश विद्यार्थ्यांचे व्हायचे. त्या दशकाच्या अंतर्गत 1988 ते 1993 सातत्याने 5 वर्ष दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी महाराष्ट्राच्या जी मेरिटची यादी तयार होत असते त्या मेरिटच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आपल्या सर्वांना हे माहीत आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेसपासूनच लातूर पॅटर्न ऑफ एज्युकेशनची सुरुवात झाली. नक्कीच. आणि आमचं महाविद्यालय त्यामध्ये पुढाकार घेतला आणि म्हणून आपण सांगू शकतो की दयानंद विज्ञान महाविद्यालय हे आवर इन्स्टिट्यूट इज द पायोनियरिंग इन्स्टिट्यूट इन द सो कॉल डेव्हलपमेंट ऑफ लातूर पॅटर्न ऑफ एज्युकेशन. 11वी आणि 12वीच्या नीट, JEE व CET या परीक्षांची तयारी करण्यासाठी दयानंद महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या कोणत्या सुविधा देते? हां, निश्चित प्रमाणात ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी लागणाऱ्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असो आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्राध्यापक, शिक्षक, तर ह्या शिक्षकाची नेमणूक जी आहे एक्सपर्ट फॅकल्टी आम्ही नेमणूक करतो त्यामधील तज्ज्ञ प्राध्यापक. कोटा असेल किंवा हैदराबाद असेल किंवा दिल्ली असेल या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणाहून देशपातळीवरून आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन ते प्राध्यापक या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यास बोलवत असतो आणि त्या प्राध्यापकांच्या माध्यमाने चांगल्या प्रकारची तयारी विद्यार्थ्याकडून करून घेतली जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे की ह्या परीक्षा ह्या MCQ पॅटर्न असतात आणि जे काही वर्गामध्ये शिकवलं जातं दररोज त्याचं आम्ही त्याच एखादा आर्टिकल शिकवलेला असाल त्या आर्टिकलवरतीच तो प्राध्यापक MCQ काढतो आणि ते MCQ सोडून घेतले जातं त्या दिवशी. आणि आठवड्याच्या शेवटी संडेला, प्रत्येक संडेला असे एकूण वर्षभरातून 40 ते 45 संडेमध्ये MCQ पॅटर्नवरती ह्या सर्व विद्यार्थ्यांची
परीक्षा घेतली जाते, एकंदरीत त्यांना एक प्रॅक्टिस झाली पाहिजे एमसीक्यू सोडविण्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना समजा वर्गामध्ये समजलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांना डीएसपीच्या माध्यमाने डिफिकल्टी सॉल्विंग प्रोग्रॅम, म्हणजे 4 वाजता वर्ग संपले की विद्यार्थी हे बाहेर प्रांगणामध्ये येतात, त्या ठिकाणी एक्सपर्ट फॅकल्टी बसलेले असतात आणि ते विषय त्या डीएसपी सेशनच्या माध्यमाने हे त्यांना आम्ही समजून देतो. त्याचबरोबर जे काही नीट असेल, जेईई असेल किंवा सीईटी असेल, हे वेगवेगळे विभाग आहेत, त्या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत वेगवेगळे कोऑर्डिनेटर्स आहेत, त्या कोऑर्डिनेटरचं सर्व लक्ष विद्यार्थ्यावरती असतो किंवा तिथलं जे काही मॅनेजमेंट आहे हे आम्ही इंडिपेंडंटली सेपरेट केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आम्ही स्टडी मटेरियल, क्वालिटी स्टडी मटेरियल ही देत असतो, अशा विविध इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी असो किंवा ज्या काही अकॅडमिक सोयीसुविधा असेल आम्ही विद्यार्थ्यांना पुरवण्याचं कार्य करत असतो. गेल्या 63 वर्षांपासून दयानंद विज्ञान महाविद्यालयानं यशाचा एक पॅटर्न निर्माण केला आहे. यावर्षी देखील नीट परीक्षा असेल किंवा जेईई असेल किंवा सीईटी या परीक्षांमध्ये महाविद्यालयानं उत्तुंग यश प्राप्त केलं आहे. लक्षवेधी निकालांची उत्तुंग परंपरा आपण यावर्षी देखील राखली, त्याबद्दल काय सांगाल? हा, निश्चित प्रमाणे ह्यावर्षीही दरवर्षीप्रमाणे निकालाची जी यशाची परंपरा आहे आम्ही कायम ठेवलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यावर्षी जेईई अडव्हान्समध्ये आमचे 10 विद्यार्थी हे क्वालिफाय झाले आहेत, म्हणजे 10 विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये निश्चित प्रवेश मिळाल. आणि महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही 30 विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली आणि 30 पैकी 10 विद्यार्थी हे क्वालिफाय झाले, म्हणजे रेशो 1:3 हा फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर सीईटीच्या परीक्षेच्या माध्यमाने हे महाराष्ट्रामधील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्यांना विद्यार्थी प्रवेशित होतात आणि त्यामध्ये जवळपास 137 विद्यार्थी हे 90% वरती क्वालिफाय झालेले आहे. निश्चित प्रमाणात त्यांना चांगले इंजिनिअरिंग कॉलेज मिळतील. जेईई मेन्समध्येही जवळपास 35 विद्यार्थी हे 95% वरती हे क्वालिफाय झालेले आहेत. आणि सातवा मेडिकलसाठी जी नीट परीक्षा असते त्या नीट परीक्षेमध्ये जवळपास 95 ते 100 विद्यार्थी देशपातळीवरील विविध मेडिकल कॉलेजेसना ते पात्र ठरलेले आहे आणि क्वालिफाय ठरलेले आहे, निश्चित त्यांना प्रवेश मिळतील. दयानंद महाविद्यालयात स्मार्ट लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ती नेमकी काय आहे? आता डिजिटल टेक्नॉलॉजीचा जो यूज आहे टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये हे आपल्यास पाहावयास मिळत आहे. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये 43 वर्गखोल्या आम्ही स्मार्ट बोर्डचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्या ठिकाणी 100 MBPSची लीज्ड लाईनची इंटरनेटची कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आणि एक प्रकारे व्हर्च्युअल क्लासरूमचं जे कॉन्सेप्ट आहे ते आम्ही तयार केलेलं आहे. विद्यार्थी घरी बसल्याही त्या ठिकाणी त्याचं लाईव्ह प्रक्षेपण वर्गामधून केलं जातं आणि विद्यार्थ्यांना घरी बसून इवन इंटरॅक्शन, म्हणजे विद्यार्थी घरी बसून सुद्धा प्रश्न विचारू शकतो, त्याचं निरासरण ही करून दिलं जातं. म्हणजे हा डिजिटल टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे, म्हणजे कोविडच्या काळापासून आम्ही तो सुरू केला आणि त्यावेळेसचे तत्कालीन जे शिक्षण मंत्री होते आदरणीय सामंतजी, त्यांनी आपल्या लाईव्ह भाषणामध्येही दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा उल्लेख करून दयानंद विज्ञान महाविद्यालयानं जे काही डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलं आहे त्या प्रकारे सर्वांनी करावं आणि एक अभिमानाची बाब आहे. आणि आमचं टीचिंग लर्निंग प्रोसेसच नाही, त्यापलीकडे आमचं असेसमेंट असेल, क्वेश्चन पेपरचं जे काही कार्य असेल, OMR सीट असेल, इवन SMS द्वारे विद्यार्थ्यांना मेसेज पाठवले जातात किंवा पॅरेंट्सना मेसेजेस पाठवले जातात, म्हणजे मॅक्झिमम आम्ही टेक्नॉलॉजीचा यूज टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये अकॅडमिकमध्ये केलेला आहे. आपल्यासोबत या कार्यक्रमात दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या नीट समन्वयक असलेल्या डॉक्टर वैशाली पाटील या देखील जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याकडूनही आपण काही प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. नमस्कार मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आपल्याकडे नीट रिपीटर्ससाठी बॅच असते का? या रिपीटर बॅचविषयी तुम्ही काय सांगाल? लातूर पॅटर्न आपण सर्वजण जाणताच आणि आमच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये आम्ही रिपीटर बॅच स्पेशली घेतो.
कारण रिपीटर बॅचच्या विद्यार्थ्यांना मुळात कुठल्या तरी कारणामुळं त्यांना जे अपेक्षित यश मिळालेलं नसतं ते यश त्यांना पुन्हा एकदा मिळवून द्यावं म्हणून आम्ही महाविद्यालयामध्ये रिपीटर बॅच घेतो. आमच्याकडे रिपीटर बॅचला शिकवण्यासाठी अत्यंत तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक मंडळी आहेत. आम्ही रिपीटर बॅचच्या विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वीचं स्टडी मटेरियल, जे उत्कृष्ट असं स्टडी मटेरियल आहे जे आम्ही आमच्या प्राध्यापकांकडनं तयार करून घेतलेलं, ज्यामध्ये NCERTचा पूर्ण अंतर्भाव आम्ही करतो आहे. कारण आपण पाहतो आहे की मागील काही वर्षांपासून NTA ज्यावेळेसपासून प्रश्नपत्रिका तयार करत आहे तेव्हापासून आपण NCERTला जास्त फोकस केलेलं त्यांनी पाहिलं आहे आणि त्यामुळं NCERT बेस्ड पूर्ण अभ्यासक्रम घेणे, त्या पद्धतीचं स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आणि त्याच दृष्टिकोनातनं त्यांची तयारी करून घेणे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी प्रत्येक विषयाला आम्ही पूर्णपणे महत्त्व देऊन त्या विषयामध्ये त्यांच्या आलेल्या अडचणींचं निरसन करण्यासाठी महाविद्यालयामध्ये खास संध्याकाळी आम्ही डिफिकल्टी सॉल्व्हिंग लेक्चर मुलांसाठी अवेलेबल करून देतो, ज्यामध्ये सर्व प्राध्यापक त्या त्या विषयाला शिकवणारे उपस्थित असतात आणि विद्यार्थ्याच्या अडचणी त्याच ठिकाणी त्यावेळी आम्ही सोडवून देण्याचा प्रयत्न करतो. रिपीटरच्या विद्यार्थ्यांचा फक्त आत्मविश्वास जो कमी झालेला आहे तो वाढवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त सराव परीक्षा विद्यार्थ्यांच्या घेतो, ज्यामधून त्यांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा बळावा आणि मग त्यांना नीट परीक्षेमध्ये अपेक्षित यश प्राप्त करता यावं यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करत असतो. नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते का आणि यासाठीच्या कोणत्या योजना आपल्याकडे आहेत? दयानंद शिक्षण संस्था आमची एक नावाजलेली शिक्षण संस्था आहे. मागील 63 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आमची संस्था काम करते. जे होतकरू विद्यार्थी आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत, यांना तर आमची संस्था मदत करतेच करते. अगदी त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च किंवा इंजिनिअरिंगचा खर्च आमची संस्था उचलते. आणि रिपीटर बॅचचं म्हणाल तर रिपीटरच्या विद्यार्थ्यांसाठी जे आमचे दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही 50% शिष्यवृत्ती देतो आहे जर ते आमच्याकडेच प्रवेश घेत असतील तर. आणि एवढंच नाही तर बाहेरील महाविद्यालयातील विद्यार्थी ज्यांनी इतर ठिकाणी यापूर्वी तयारी केलेली असेल पण आज आमच्या नावामुळे, आमच्या अनुभवामुळे ते जर आमच्याकडे येणार असतील तर आम्ही त्यांच्या 2023 नीट परीक्षेतील स्कोअरनुसार, गुणानुसार आम्ही त्यांना त्या फीसमध्ये सवलत देतो आहेत. स्कॉलरशिप म्हणून त्यांना आम्ही त्यामध्ये त्यांच्या गुणानुसार सवलत देत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आमच्याकडील या सवलतीचा उपयोग करून घ्यावा आणि या संधीचं सोनं करावं. आमच्याकडे प्रवेश घेतल्यानंतर अगदी हमखास यश मिळणारच आहे आणि त्यात गुणवंतांचा विचार करून ज्यांना खरंच यश प्राप्त करायचं आहे त्यांच्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे आणि याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यायला नक्कीच हरकत नाही असं माझं म्हणणं असेल. नीट परीक्षेची तयारी करताना बायोलॉजी हा जास्त गुणांचा आणि खूप महत्त्वाचा असा विषय आहे, त्यासाठी आपल्या महाविद्यालयात विशेष अशी तयारी करून घेतली जाते असं ऐकलंय, ती कोणती तयारी आहे? स्वतः एक बायोलॉजी टीचर आहे. मागील 23 वर्षांपासून मी बायोलॉजी हा विषय, त्यातला वनस्पतीशास्त्र, बॉटनी हा विषय शिकवते. आणि तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे की 720 गुणांच्या नीट परीक्षेपैकी 50% मार्क्स, 360 मार्क्स फक्त जीवशास्त्राला आहेत, बायोलॉजीला आहेत, त्यातील 180 बॉटनीला आणि 180 झुलॉजीला. आणि 720 पैकी 50% म्हणजेच 360 गुण जर बायोलॉजीला असतील तर आपल्याकडे खास तयारी या बायोलॉजी विषयाची करून घेणं हे जास्त आवश्यक आहे. ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही बायोलॉजीसाठी, अगदी हा सोपा आणि आवडीचा विद्यार्थ्यांचा विषय आहे असं मी म्हणेन, फक्त ज्या गोष्टीची गरज इथे पडते, ज्या प्रकारची तयारी या विषयासाठी होणं आवश्यक आहे, तर त्यासाठी आम्ही काही चार्ट्स मुलांना देतो, काही निमॉनिक्स तयार करून आम्ही मुलांना देतो, ज्यामुळे पाठांतराचा जो भाग आहे तो विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणं सोपं जाईल. काही शॉर्ट ट्रिक्स आपल्याकडे आहेत ज्यांचा वापर विद्यार्थी करू शकतात आणि मग जे काही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कन्सेप्च्युअल आहेत त्या त्या गोष्टी त्या लक्षात राहतातही, पण बराचसा भाग जो आपल्याला पाठांतर करून लक्षात ठेवावा लागतो त्यासाठी वेगळी अशी आम्ही आमच्या प्राध्यापकांकडनं मेहनत करून घेतलेली आहे. शॉर्ट ट्रिक्स असतील, निमॉनिक्स असतील, हे आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो, जेणेकरून विद्यार्थी त्याचा सराव करून जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करतात आणि नक्कीच
मला अभिमान आहे आणि मला आनंदही वाटेल आपल्याला सांगायला की आमच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजवर या 23 वर्षांच्या काळामध्ये माझ्या मी सांगेन की वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र म्हणजेच आपलं बायोलॉजी जो विषय आहे यामध्ये बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा 100 पैकी 100 गुण घेतलेले आणि नीटमध्ये सुद्धा 360 पैकी 360 गुण घेतलेले आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना कदाचित फिजिक्स आणि केमिस्ट्रीची भीती असेल तर ती भीती दूर करून आपण इथे एकट्या या बायोलॉजीमध्ये 360 गुण घेऊ शकतो हा विश्वास ही खात्री आम्ही मुलांना आमच्या या सर्व सरावातून परीक्षेतून करून देत असतो जेणेकरून त्यांचा नीटचा स्कोर हा वाढेल. आता आपल्याकडे दयानंद विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सरवदे सर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. नीट जेईई सीईटी या परीक्षांच्या तयारीसाठी 11वीला प्रवेश कशा पद्धतीने मिळतो? सर्व 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे मी अभिनंदन करतो. महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्ड किंवा ICSE बोर्ड अशा कोणत्याही बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला 11वी विज्ञानला प्रवेश मिळतो. त्यासाठी आपण आपल्या कॉलेजला येऊ शकता आणि येऊन प्रत्यक्ष प्रवेश घेऊ शकता किंवा www.juniordscLatur.org या वेबसाईटवर आपण ऑनलाईन नोंदणीसुद्धा करू शकता. तिथेच तुम्हाला प्रवेश कोणत्या पद्धतीने मिळतात ते पण दाखवलं जातं. प्रवेश हे पूर्णपणे मेरिटवर मिळतात. 11वी आणि 12वीच्या मेडिकल इंजिनिअरिंग या दोन्ही परीक्षेच्या त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेची पूर्ण तयारी आम्ही अतिशय व्यवस्थितपणे करून घेतो. 11वी विज्ञानाचे म्हणजेच सायन्सचे प्रवेश आणि 11वी आणि 12वी या 2 वर्षाचे अकॅडमिक नियोजन कसं केलं जातं? 10वीचा निकाल लागला की 11वी विज्ञानमध्ये प्रवेश सुरू होतात. आता सध्या 11वी विज्ञान प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थी नोंदणी करून प्रवेश घेऊ शकतात. यामध्ये 11वी आणि 12वीचा एकत्रित कोर्स नीट जेईई व CET हा बॅचेसप्रमाणे घेतला जातो. त्यामध्ये सकाळी 9 ते 4 या काळात महाविद्यालयात दररोज 6 तासिका होतात आणि 1 तास 4 ते 5 हे DST असतं. इथं सर्व प्राध्यापक बसलेले असतात. ज्या विद्यार्थ्याला एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर ती समजून देण्यासाठी सर्व प्राध्यापक एका ठिकाणी बसलेले असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्याला दिवसभरात न शिकवलेला भाग समजून घेण्यामध्ये मदत होते. त्याचबरोबर शिकवलेल्या अभ्यासक्रमावर दर रविवारी आम्ही CET विद्यार्थ्यांची CET टाईप, नीटच्या विद्यार्थ्यांची नीट टाईप, JEEच्या विद्यार्थ्यांची JEE टाईप अशी परीक्षा दर रविवारी घेतो. त्याचा रिझल्ट सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही डिस्प्ले करतो. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला विद्यार्थ्याला स्वतःची तयारी किती झाली हे पाहण्याला संधी दिली जाते आणि महिन्यातून एक बोर्डाची परीक्षा घेतो. असं 4ही रविवार आम्ही परीक्षा विद्यार्थ्याच्या घेतो आणि त्यांची अतिशय उत्कृष्ट तयारी करून घेतो. असा हा दयानंदचा लातूर पॅटर्न अतिशय नाविन्यपूर्व आणि अतिशय अनुभवी आहे. 10वीत मोठं यश संपादन करून आपल्याकडे 11वीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना आहे का आणि असेल तर त्या योजनेबद्दल काय सांगाल? हां, नक्कीच. दयानंद शिक्षण संस्था ही सदैव गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत असते. ज्या विद्यार्थ्याला 11वीमध्ये 96% जास्त मार्क आहेत आणि तो लातूर जिल्ह्यातील रहिवासी असेल तर त्याला 11वी आणि 12वीची कोणतीही ब्रँच नीट JEE किंवा CET 2 वर्षासाठी मोफत शिक्षण दिलं जातं. म्हणजे त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची फीस घेतली जात नाही. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातला जर एखादा विद्यार्थी असेल तर त्याला 97% असेल तर त्याला पण 11वी आणि 12वीची कोणत्याही प्रकारची आम्ही फीस घेत नाही आहे. ही दयानंद कॉलेजतर्फे दिली गेलेली शिष्यवृत्ती आहे एक प्रकारची. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याला 100% गुण आहे 10वीला अशा विद्यार्थ्याला आम्ही पूर्ण म्हणजे शिक्षण, त्याचबरोबर लागणारं त्याला स्टडी मटेरियल किंवा त्याच्यासाठीची हॉस्टेल, मेस या सर्व सुविधा महाविद्यालय किंवा संस्था पूर्णपणे मोफत देते. म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती दिल्यासारखेच आहे. म्हणजे शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी संस्था नेहमीच तत्पर असते. काही विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झाल्यावरसुद्धा जर त्यांना शिक्षणामध्ये अडचण येत असेल आणि खरोखरच गुणवंत विद्यार्थी असेल तर तशी काही विद्यार्थीसुद्धा संस्था दत्तक घेते आणि त्यांचं MBBS किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षणसुद्धा पूर्ण करते. अशा अनेक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आज आपण या कार्यक्रमात दयानंद शिक्षण संस्था आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मेडिकल इंजिनिअरिंग
च्या लातूर पॅटर्नबद्दल चर्चा केली, माहिती जाणून घेतली आणि या संदर्भात तज्ज्ञांनी देखील मार्गदर्शन केलं. त्या सर्व तज्ज्ञांचं, मान्यवरांचे मी आभार मानतो. धन्यवाद. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा Zee 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे Zee 24.